पुणे विधानसभेमध्ये परिवर्तनाची लाट आहे. एक ठेकेदार आमदार नको, काम करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. विद्यमान आमदार म्हणतात की जेवढे काम माजी आमदारांनी 27 वर्षात करू शकले नाही ते फक्त या कोरोना नंतर 2.5 वर्षामध्ये त्यांनी एवढे विकास काम केले. जितकी माल कमाई त्यांनी मी 27 मध्ये बघितली पण नाही, जितकी त्यांनी 5 वर्षामध्ये कमवलं हा हा हिच सत्य आहे. करोडोंच्या कामांच्या भूमिपूजन लोकार्पण ते गावोगावी करत आहे. आता ते सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून जे मागील 5 वर्षामध्ये जे काही काम झालेलं आहे त्याच्याबद्दल सर्व ते आमच्या पूर्ण श्रेय घेण्याचं काम करू. त्याप्रमाणे ते 20 करोड 30 करोड 50 करोडच्या एका गावाची एकूण बेरीज करा, 2000 कोटी होईल. 2000 कोटीची आम्हाला मान्यता दाखवा, आम्ही त्यांचे आभार मानतो. एवढ्या करोडचे यांनी कामं केल्या मग तुमच्याकरिता उरलंच काय? त्यांनी तसं सर्व लोकांना उल्लू बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. 5 वर्ष हेच केलं. जनताचा आमदार करून घरच्या लोकांसाठी आमदार झाला. ते मध्ये आपण रावणवाडीमध्ये भाषण केलं की जेव्हापर्यंत भाजपचा झेंडा गोंदिया विधानसभेमध्ये आपण फडकवणार नाही तेव्हापर्यंत आपण भाजप सोडणार नाही. आणि आपण भाजप ज्याप्रमाणे बैमानीचं राजकारण करत आहे, एक बैमान कार्यकर्त्याला मदत करते आणि आमच्यासारखे प्रामाणिक लोकांसाठी छळ होत आहे, त्या दृष्टीने आम्ही भाजप सोडण्यासाठी बाध्य झालो आणि मी खूप व्यथित मनाने भाजप सोडलेली. माजी आमदार रमेश खुदे यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये घरवापसी केली आणि ते आता विधानसभेची मोर्चे बांधणी करत आहेत. ते सुद्धा सर्वांना निवडणूक मध्ये जाण्याचा हक्क आहे. गोंदिया विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये सर्व बरं आहे ना? सर्व बरं आहे. त्यांना तिकीट मिळेल तर ते लढतील, आम्हाला मिळेल तर आम्ही लढू. त्यांना मिळालं तुम्ही सोबत राहाल त्यांच्या? हा राहणारच, राहावंच लागणार. नमस्कार, मी संघर्ष आणि आपण पाहतात झकास मराठी. झकास मराठीवर आपण ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कव्हर करत आहोत. आज आम्ही गोंदिया विधानसभेत आहोत आणि गोंदिया विधानसभेमध्ये सध्या एका यात्रेची जोरदार चर्चा होत आहे, ती म्हणजे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची विकास संकल्प यात्रा. ही विकास संकल्प यात्रा गोपालदास अग्रवाल गावोगावी घेऊन जात आहेत. पायी पायी ते यात्रेदरम्यान आपल्या 27 वर्षाचा कार्यकाळ लोकांसाठी त्यांनी काय केलं हे समजावून सांगण्याच्या ह्या यात्रेदरम्यान ते प्रयत्न करत आहेत. एकीकडे राहुल गांधी यांनी लोकसभेपूर्वी भारत जोडो यात्रा केली, त्या भारत जोडो यात्रेमध्ये ते कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत पायी पायी गेले होते आणि त्यामध्ये संपूर्ण देशाला त्यांनी पिंजून काढलं. त्याचप्रकारे गोपालदास अग्रवाल हे सुद्धा संपूर्ण विधानसभा क्षेत्राला ह्या विकास संकल्प यात्रेदरम्यान पिंजून काढत आहेत, लोकांना त्यांचे कार्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आम्ही गोपालदास अग्रवाल यांच्या ह्या विकास संकल्प यात्रेमध्ये आलो आणि आज आपण सरळ त्यांच्याशी संवाद साधूया, कशाप्रकारे यात्रा सुरू आहे आणि याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार आहे. चला तर मग. नमस्कार, मी संघर्ष उकरे, आपण झकास मराठी पाहतात आणि झकास मराठीवर आपण ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कव्हर करत आहोत. गोंदियामध्ये एका यात्रेची जोरदार चर्चा आहे, ते म्हणजे माजी आमदार गोपालदासजी अग्रवाल यांची विकास संकल्प यात्रा. नुकतेच गोपालदासजी यांचं भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश झालं, काँग्रेसमध्ये घरवापसी झाली, त्यानंतरची पहिलीच मुलाखत आपण झकास मराठीवर दाखवत आहोत. अग्रवालजी, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. कसा भेटत आहे जनसंवाद? आशीर्वादसाठी मी निघालो आहोत आणि सर्वांचा प्रेम आणि आपुलकी मला खूप जाणवतो. प्रत्येकांकडून खूप मोठा प्रतिसाद जनतेला या यात्रेला आहे. प्रत्येक जण पूर्ण इश्वित हास्याने पूर्ण आपल्या यात्रेला स्वागत करत आहे. आपण खूप दिवस ह्या विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधित्व केला आणि जवळपास 27 वर्ष आपण गोंदियातून 15 वर्ष विधानसभा आणि 12 वर्ष विधान परिषदेमध्ये काम केलं. काय मोठी कामं आपल्या माध्यमातून? मोठी मोठी कामं सिंचनाच्या क्षेत्रामध्ये
गजेगाव काठी टेडवा शिवणी त्याचबरोबर नवेगाव देवरी झालेला प्रकल्प आम्ही आणलं. पिंडके पार प्रकल्पाची मान्यता घेतली, पैसे आणले, पण या आमदारांच्या कालखंडामध्ये ती योजना पूर्ण टप्प्यामध्ये लागण्यात आली. आपण डांगुर्लीचा प्रकल्प नेहमी आपण तुमचे आपण तुमच्या नेहमी भाषण पाहिले तुम्ही डांगुर्लीचे प्रकारे फोकस करता. काय आहे डांगुर्लीचा प्रकल्प? आमच्या जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया भंडारामध्ये दोषी खुर्द बावनथळी धापेवाडा सर्व झाला, पण गोंदियाच्या पाणी अडवण्यासाठी कोणताही बंधारा झालेला नाही. आणि हा जे दुर्दैव आम्ही संपवण्यासाठी डांगुर्लीचा बंधारा झालाच पाहिजे, या प्रकारची भूमिका आमची आहे. बरं, जी योजना झाली की गोंदिया सुजलाम सुफलाम बारो मही सिंचनासाठी उपलब्ध होईल. विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांनी सुद्धा कर्तव्यपूर्ती जन आशीर्वाद यात्रा काढली. फक्त रोड रस्ते गल्ली नाली बनवले, आज बनवले काल खोदले, हेच काम सुरू आहे. आणि त्यामध्ये करोडोंचे कामांचे भूमिपूजन लोकार्पण ते गावोगावी करत आहे. आता ते सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून जे मागील 5 वर्षामध्ये जे काही काम झालेलं आहे त्याच्याबद्दल सर्व ते आमच्या पूर्ण श्रेय घेण्याचं काम करत आहे. त्याप्रमाणे ते 20 करोड 30 करोड 50 करोडचे एका गावाची एकूण बेरीज करा, 2000 कोटी होईल. 2000 कोटीची आम्हाला मान्यता दाखवा, आम्ही त्यांचे आभार मानतो. एवढ्या करोडचे यांनी कामं केल्या मग तुमच्याकरिता उरलंच काय? त्यांनी जसं सर्व लोकांना उल्लू बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, 5 वर्ष हेच केलं. जनताचा आमदार जनताचा आमदार करून घरच्या लोकांसाठी आमदार झाला. बरं, नुकत्याच काही दिवसाआधी तुमसरमध्ये जन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन आशीर्वाद यात्रा आली आणि त्यामध्ये खासदार प्रफुल्लभाई पटेल आपल्या भाषणामध्ये म्हणाले की भंडारा गोंदियाचा विकास करण्याची कुणाची औकात नाही आहे. जर विकासाची जर गोष्ट असेल तर त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल उभे राहतील. प्रफुल्लभाईच्या माध्यमातून खूप विकास झालेला आहे आणि की होणार आहे, पण बाकी लोक पण आपल्या परीने खूप प्रयत्न करतात आणि सर्वांचा साथ आवश्यक आहे. विद्यमान आमदार म्हणतात की जेवढे काम माजी आमदारांनी 27 वर्षात करू शकले नाही ते फक्त या कोरोना नंतर 2.5 वर्षामध्ये त्यांनी एवढे विकास काम केले. इतकी माल कमाई त्यांनी मी 27 वर्ष बघितली पण नाही, तितकी त्यांनी 5 वर्षामध्ये कमवलं हा हीच सत्य आहे. गोपालदासजी, सध्या तुमच्या ज्या आधीचे भाषण आहेत त्यांच्या मीम्स बनवलं जात आहे आणि त्यामध्ये आपण रावणवाडीमध्ये भाषण केलं की जेव्हापर्यंत भाजपचा झेंडा गोंदिया विधानसभेमध्ये आपण फडकवणार नाही तेव्हापर्यंत आपण भाजप सोडणार नाही. आणि आपण भाजप ज्याप्रमाणे बैमानीचं राजकारण करत आहे, एक बैमान कार्यकर्त्याला मदत करते आणि आमच्यासारखे प्रामाणिक लोकांसाठी छळ होत आहे, त्या दृष्टीने आम्ही भाजप सोडण्यासाठी बाध्य झालो आणि मी खूप व्यथित मनाने भाजप सोडलेली. 5 वर्ष तुमच्या भाजपावर तुमच्यावर अन्याय झाला असं वाटते? भाजपाने 5 वर्ष आम्हाला फक्त आश्वासने दिली, एकही केलेले आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आणि त्याचबरोबर आमच्या विरुद्ध जिंकलेला माजी आमदाराला त्यांनी खूप मदत देण्याचं काम. माजी आमदार रमेश कुदे यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये घरवापसी केली आणि ते आता विधानसभेची मोर्चे बांधणी करत आहेत. ते सुद्धा सर्वांना निवडणूक मध्ये जाण्याचा हक्क आहे. गोंदिया विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये सर्व बरं आहे ना? सर्व बरं आहे, त्यांना तिकीट मिळेल तर ते लढतील, आम्हाला मिळेल तर आम्ही लढू. त्यांना मिळालं तुम्ही सोबत राहाल त्यांच्या? हा, राहणारच, राहावंच लागणार. बरं, काय संदेश द्याल गोंदिया विधानसभेच्या जनतेला? गोंदिया विधानसभेमध्ये परिवर्तनाची लाट आहे, एक ठेकेदार आमदार नको, काम करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे, काम करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे, असं माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचं म्हणणं आहे. आपण झकास मराठी पाहतात.